नमस्कार, मी जगदीश देशमुख। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात। जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होणार आहेत। एक मोठी बातमी समोर येते आहे, जाहीर झालेल्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवायच होतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमात बदल नको असं न्यायालयाने म्हटलं आहे। सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला हे निर्देश आहेत। निवडणुकीसाठी नवीन अधिसूचना काढू नका असंही न्यायालयानं म्हटलं आहे। ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी 19 जुलै रोजी होणार आहे। दिल्ली असो, कलकत्ता असो, मद्रास असो, त्या सगळ्या ठिकाणी हा एम्पिरिकल डाटा गोळा करायचा आहे। त्यामुळे महाराष्ट्राची केस अत्यंत महत्वाच्या याच्यावर येऊन ठेपलेली आहे। आम्हाला अपेक्षा आहे की 27% आरक्षण हे मिळायला पाहिजे, अबाधित झालं पाहिजे। ऑन द सेम टाइम बांटे आयोगाने जी फिगर दिली आहे ती जर कमी दाखवली तर आम्ही त्याला विरोध करू, कारण ओबीसी हे महाराष्ट्रामध्ये 55% आहेत।